इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये 6 बालकांची टॉन्सिलेक्टॉमी या प्रकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील अनेस्थेसिया टीममध्ये डॉक्टर रामचंद्र लवटे, डॉक्टर प्रशांत कुंभार, डॉक्टर रवी बुलुर्गी उपस्थित होते. तसेच रुग्णालयाचे कान नाक घसा विभागाच्या टीममध्ये डॉक्टर दिलीप वाडकर, डॉक्टर आरती मित्रा या दोन्ही टीमने मिळून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हे शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनित सोनी यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या माध्यमातून 2023-24 या रुग्णालयात एकूण 8 शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये एकूण 22 लहान बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये टंगटाय या प्रकारच्या एकूण 6 शस्त्रक्रिया, टॉन्सिलेक्टॉमी या प्रकारच्या एकूण 16 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. 2024-25 एकूण 3 शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण 11 बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये टंगटाय या प्रकारच्या एकूण 3 शस्त्रक्रिया व टॉन्सिलेक्टॉमी या प्रकारच्या एकूण 8 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या.